गोलंदाजीच्या मार्कवर मी म्हटलं होतं एक आधारस्तंभ गावाचा नुसत्या संघापुरता मर्यादित देत नाही तर अख्ख्या गावाचा आपल्या पंचकुशीचा आधारस्तंभ असलेले आदरणीय रोशन डाकी गोलंदाजीच्या मार्कवर तर ऑन स्ट्राईक अतिश मते तर वैभव तांडे नॉन स्ट्राईकला उभा. 5 षटकांचा खेळ पहिला चेंडू गेम ऑन. शॉर्ट टप्पा टप्पा फरकावता आला नाही. चेंडू न घेतली बॅटची कडा आणि सरळ जाऊन आदलला मधल्या यष्टीवरती आणि अशा प्रकारे एका खराब चेंडूवर खराब फटक्याने सी चांगला फलंदाज मात्र बाद. धन्यवाद डीजे. तर नक्कीच जीव कसा गुंतला हे कळलंच नाही. शॉर्ट टप्पा होता वॉर्म अप करायला केला नव्हता कदाचित रोशन डाकी यांनी. टप्पाही शॉर्ट पडला त्या शॉर्ट टप्प्याला स्पेशल फसला फलंदाज अतिश मते आणि अशा प्रकारे चेंडू बॅटची कडा घेतली आणि फलंदाज मात्र बाद झाला. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या चेंडू जाऊन विसावला यष्ट्यांच्या वरती आणि पहिला फलंदाज या सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघाचा परतला शून्यावरती. सलामीर मात्र परततोय आणि संघाचा संघनायक सचिन तांडेला मात्र ही बाजू सांभाळून घेण्यासाठी कारण 5 षटकांचा खेळ आहे खूप सारा अवधी आहे. या अवधीमध्ये कशा प्रकारचा खेळ करेल ही जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावर घेण्यासाठी सज्ज होतोय सचिन तांडेल. तर नक्कीच अतिशय सुरेख श्रंखला पाहतोय दोस्ती स्पोर्ट्स 2019. दोस्ती मित्रांची एक नाजूक नातं आहे रक्तापेक्षाही श्रेष्ठ असं हे नातं. चेंडू हवेत चेंडू हवेत मी तू तू झाली हो तू तू परंतु तरीही मात्र शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि या क्षेत्ररक्षकानं मात्र टिपला झेल. अश्विन मोकलनं मात्र अप्रतिम झेल टिपला आणि लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोहरे टिपत या श्रृंखलेमध्ये रोशन डाकी याने दाखवून दिला आपला अनुभव आणि अशा प्रकारे संघनायक सचिन तांडेल मात्र शून्यावरती परततोय. ऑन अ हॅट्रिक येणार रोशन डाकी. धन्यवाद विजय. तर नक्कीच मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की 5 षटकांचा खेळ आहे आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाल्यानंतर ही जबाबदारी आपल्यावर घेणं गरजेचं होतं. सावकाश खेळ करणं गरजेचं होतं कारण अजून काहीच घडलं नाही आहे काहीच बिघडलं नाही आहे. सावकाश खेळ करणं गरजेचं होतं झालं नाही परंतु रोशन डाकी यांनी मात्र हा नेम साधला चांगला चेंडू टाकला पुढचा आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लगावण्याचा फटका फसला सचिन तांडेल यांचा आणि एक शानदार झेल शॉर्ट फाईनलला उभा असलेल्या दर्शकांनी टिपला. ऑन अ हॅट्रिक या श्रृंखलेमधले पहिली हॅट्रिक केली जाईल का. सुरेख चेंडू फटकावलाय चेंडू जातोय ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. सुंदर फटका होता सुंदर फटक्यावरती एक धाव आली खातं खोललं आपलं अकाउंट ओपन केलं एक या धावसंख्येनं ते फलंदाज वैभव तांडेलनं आणि अशा प्रकारे एक या धावसंख्येनं बऱ्याच अवधीनंतर 2 फलंदाज एका धावेसाठी गमवावेही लागलेत. 2-1 अशी धावसंख्या उभी करतोय सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघ तो म्हणजेच रियांश 11 बोरकर संघाच्या विरोधात खेळताना. तर नक्कीच बघूया आपण पुन्हा एकदा खेळ सुरू होणार. डावखुरा फलंदाज नौका फलंदाज प्रमोद तांडेल ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज रोशन डाकी. पंतांच्या उजव्या हाताकडून शॉर्ट टप्पा होता नीटसा समजला नाही अतिशय दर्जेदार गोलंदाजी होती जखडून ठेवलंय अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाज फलंदाजीच्या क्रमाला. खरं आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका लगाव दिला नाही एक फटका फक्त वैभव तांडेनं चांगल्या कार्पेटच्या आधारावर लगावला होता. निव्वळ 31 धाव आतापर्यंत मिळतीये. जोरदार अपील धोका निर्माण होऊ शकतो. नक्कीच अतिशय बरंच काही या चेंडूवरती घडलं बिघडलं जोरदार अपील झालं नॉन स्ट्रायकिंगचा उभा असलेला वैभव मात्र जोरदार धावला आणि फलंदाज अक्षरशः वाचला असं म्हणेन आणि अशा प्रकारे या चेंडूवर आला निर्धाव चेंडू. तर अशा प्रकारे आतापर्यंत टाकलेल्या 5 चेंडूमध्ये 2 बाद निव्वळ 1 ही धावसंख्या होती दर्जेदार
अशी गोलंदाजी पाहतो. या चेंडूवरती बरंच चित्र पाहिलं, दोन्ही फलंदाजांना बाद करण्याचा मानस होता, दोन्ही फलंदाजांच्या विरुद्ध अपील झाले पण तो अपील फेटाळून गेले. रोशन डाकी पुन्हा एकदा सज्ज, चेंडू फुलटॉस, परंतु या षटकामध्ये बरंच काही कमवल्यामुळे दर्जेदार क्षेत्ररक्षण, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि त्याहीपेक्षा अचूक फेकी होती. पाहिलं नव्हतं, फेकलं आणि अशा प्रकारे एक धाव तरीही पूर्ण केली. प्रमोद तांडेलनं आपलं खातं खोललं एक या धावसंख्येनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघ मात्र जाऊन ठेपतोय तो 2-2 या धावसंख्येवरती. डी जे महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची रायगड जिल्हा महान खेळाडूंची पंढरीच आहे, कारण याच गावचा समाधान वासकरला पाहतो, विराज गायकवाडला पाहतो, समाधान वासकरला पाहतो आणि आज नवा हिरा संतोष कातकरी सापडलाय. दोन्ही एंडकडून गोलंदाजी केली जाईल. तर खरे अर्थानं ही रायगड महाराष्ट्राची शानच आहे. दिनेश पाटील डेरवली आणि प्रतीश भोईर यांनी गायलेलं हे गाणं अतिशय दर्जेदार गाणं, हिट गाणं झालं आणि खऱ्या अर्थानं आपल्या घरच्या माणसांचा, घरच्या खेळाडूंचा महिमा गाणारं हे गीत. कारण आपल्या खेळाडूंचा महिमा का गाऊ नये? भारताच्या सीमा ओलांडून जाऊन आखाती देशामध्ये आपले खेळाडू खेळतायत. गोवामधून आताच आपला समाधान वासकरी खेळून आलाय, तर अशा प्रकारचे कित्येक खेळाडू आता मात्र सीमारेषा ओलांडत आहेत. गोवा असू दे किंवा परदेशामध्ये आखाती देश असू दे, ते जाऊन आपला खेळ केला जातोय. म्हणजे महाराष्ट्राची शान या रायगड जिल्ह्याचे खेळाडू मात्र दाखवत आहेत. या दरम्यान बोरकर संघाची गोलंदाज मात्र नवीन गोलंदाज येतोय, तो म्हणजेच स्वप्नील मस्कर. गोलंदाजीच्या मार्कवर पहिलं षटक रोशन डाकी यांनी अप्रतिम फेकलंय. ऑन स्ट्राईक प्रमोद तांडेल. पहिलं षटक 2-2 निव्वळ 2 धावा पिवनचा षटक होतं. 30 यार्डामध्ये सर्व क्षेत्ररक्षक, फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा बाहेर होते, परंतु आता मात्र या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर राहतील. सीमारेषा म्हणजेच 30 यार्डा सर्कलच्या बाहेर उभे राहतील. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, अतिशय दर्जेदार चेंडू. संघाची धावसंख्या निव्वळ 2, संघाची धावसंख्या मात्र निव्वळ 2. दर्जेदार गोलंदाजी पाहतोय स्वप्नील मस्कर यांनी टाकलेला पहिला चेंडू, अगदी ज्याप्रमाणे रोशन डाकी साहेबांनी टाकलेल्या चेंडूवरती गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत गोलंदाजी होती. हा शॉर्ट टप्पा होता, पण मी म्हणेन की सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघ कुठंतरी ताचपडत खेळतोय, सूर सापडत नाहीये. काही खराब चेंडू त्यांना चॉईस करावे लागतील, ते चॉईस केल्यानं चांगले फटकेबाजी करावी लागेल. ती फटकेबाजी करणं अनिवार्य असणार आहे. वैभव तांडेल मात्र स्ट्राईकवर असणारे सलामीलालला वैभव कशाप्रकारे खेळ करेल, कारण गोलंदाजी मात्र ताकदवान बनती आहे. स्वप्नील मस्कर गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. आतापर्यंत चांगली फटकेबाजी म्हणता येणार नाही आहे. एकमेव असा चांगला फटका होता वैभव तांड्याने लगावलेला की जो लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला होता. एकच धाव मिळाली खरी, पण तो एकमेव फटका की ज्यानं चांगला कनेक्ट केला होता. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीच्या मार्कवर स्वप्नील मस्कर, रॉन स्ट्राईक वैभव तांडेल. या चेंडूवरती मात्र फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं खऱ्या अर्थानं 4 धावा मिनिमम वाचवल्या आहेत, कारण फाईन लेग आणि फर्स्ट लेग मात्र क्षेत्ररक्षकाच्या खूप मोठी जबाबदारी येते. कारण चुकून गेलेले चेंडू मागे असतात, भरदा वेगाने जातात आणि चेंडू मात्र चांगला पकडला. पंतांचा इशारा आला स्वैर आणि निश्चल जिदेकर या पंतांनी मात्र इशारा दिला स्वैरचा. एक धाव अवांतरनं वाढली आहे. संघाची धावसंख्या जाऊन टेपली 4 वरती 2-4. खोलवर टाकलेला टप्पा, चेंडू ट्रॅव्हल येतो मिडॉनच्या दिशेनं, सुंदर फेकी येते. त्या दरम्यान मात्र एक चोरटी धाव घेतली जाते. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय, दर्जेदार टिचून मारा, एक नेत्रदीपक आपल्या संघासाठी कामगिरी करताना आपण हे बोरकर संघ पाहतोय. बोरकर संघ यंदाच्या मौसममध्ये पहिल्यांदाच आम्ही त्यांच्या समवेत येतोय. एक चांगला खेळ करणारा हा संघ होता. रजनीच्या मध्ये ज्यावेळेला निलकंठेश्वर उल्वाच्या माध्यमातून टुर्नामेंटमध्ये एक चांगली भरीव कामगिरी या संघानं केली होती, एक चांगल्या संघांना प्रभावी आपली प्रभुत्व दाखवत प्रभावशाली कामगिरी करत खऱ्या अर्थानं प्रभावित केलं होतं या संघाने. तोच बोरकर संघ झळगडतोय, लढतोय. सुरेख क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडू एवढा चांगला नव्हता, प्रमोद तांडेल मात्र तयार होता की नव्हता कळला नाही. त्याने फक्त दिशा दिली, परंतु पॉईंटला उभ्या असल्या क्षेत्ररक्षकांना मात्र डोळे उघडे ठेवून त्या चेंडूकडे झडप घातली आणि चांगला
चेंडू पकडला, निर्धाव चेंडूची सांगता झालीये. अतिशय सुरेख खेळ आपण बोरकर संघाकडून पाहतोय. जेवढं सुंदर गोलंदाजी त्याही पेक्षा कितीतरी पटीनं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण निहाळतोय. शॉर्ट चेंडू या टप्प्याला मात्र म्हटलं होतं की गोलंदाजी थोडीशी खराब होते की काय, आणि या शॉर्ट टप्प्याला पाहिलं ते म्हणजेच प्रमोद तांडेलनं आणि सरळ दिला मिडविकेटच्या डोक्यावरून फेकून 7 धावांसाठी. धन्यवाद विजय. तर नक्कीच आतिश मध्ये गेला, सचिन तांडेल गेला, आता कुणाचं नाव? तर आता नाव मात्र माझं राहणार प्रमोद तांडेल. एक लगाव लाई षटकार या मनगटी फटक्यानं संघाची धावसंख्या धावून टिपली 11 वरती. एक शॉर्ट टप्पा होता, शॉर्ट टप्प्याला मात्र सरळ भिरकावून दिला. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्याचे विचार केले जातील. गोलंदाज मात्र विचार करतो की एक मोठा फटका आलाय की ज्या धावांना त्यानं रतीब घातलाय, ज्या धावांना त्याने जखडून ठेवलंय, अडवून ठेवलंय, बांध घातलाय, मोठा स्पीड ब्रेकर बनलाय गोलंदाज, परंतु या चेंडू पडला खराब. आणि प्रमोद तांडेल की ज्यानं खूप वेळ वाट पाहिली होती, हा चेंडू मात्र दिला सरळ फेकून. कुंडेबालचा आणखीन एक संघ सज्ज होतोय पुढच्या सामन्यासाठी. प्रत्येक जण आपला मेकअप गेटअप करून तयार होतोय. संजय भास्करांना आम्ही पाहतोय की तू सुद्धा तयार होऊन येत आहेत. फोटीप्लेचा नवा साथ चढवणारा हा खेळाडू सुरेख चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावत येणार, अक्षरशः खूप सारा अंतर गाठला जाईल, खूप सारा उशीर झाला, परंतु धाव मात्र आल्या 2. आणि अशा प्रकारे या 2 धावेने मात्र संघाची धावफलकावर धावा लागल्या, तब्बल 13. धन्यवाद डीजे. तर नक्कीच अतिशय सुरेख धून पुन्हा एकदा नाल चित्रपटातील. मला जाऊ देना, आईला विनंती करणारा हा मुलगा सांगतो की मला खेळायला जायचं आहे, मी सर्व काम करेन. परंतु आता जर आपण ऐकलं पाहिलं तर क्रिकेटचा आज मोसम आहे. आपले वडील स्वतः मुलाच्या हातामध्ये गाडी देत आहेत, सांगतात खेळायला जा. ही बदललेली पिढी आपण पाहतोय, अनुभवतोय, आणि वडील स्वतः आपल्या मुलाला घेत खेळापर्यंत नेत आहेत. म्हणजे हे बदलत आहे क्रिकेट, कारण प्रत्येक वडिलांना वाटतं की माझ्या मुलानं चांगलं काम करावं, पण क्रिकेट ही तेवढ्यात उत्कृष्ट खेळावं. हाही दुभंगती विचारांची विभन्नती आपण पाहतोय. दोन षटकांचा वाजवी खेळ संपतोय. बोरकर संघानं टिचून मारा केलाय, दर्जेदार गोलंदाजी पाहिली आहे. एक षटकार बसूनही निव्वळ धावपळकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 13-2. प्रमोद तांडेल संघाचा डाव सावरण्याचं काम पाहतोय. गुणतालिकेमध्ये फार मोठा फरक पडत नाही आहे. तर नक्कीच अतिशय दर्जेदार गोलंदाजी पुन्हा एकदा रोशन डाकी आपली गोलंदाजीची हुकमत गाजवताना पाहतोय. जुना जाणता अनुभव आपला पन्हा लावला जातोय, आणि जी या षटकामध्ये मागच्या षटकामध्ये विकेट आली नाही ती विकेट लगेचच मिळवली, ती म्हणजेच रोशन डाकी यांनी पहिल्याच चेंडूवरती सलामवीर वैभव तांडेला मात्र परतीच्या प्रवासाला लावलाय. नवीन फलंदाज अलंकार तांडेल, रोशन डाकी पंतांच्या उजव्या हाताकडून फुलटवा चेंडू होता, लेगस्टिकवर पडला. पंतांचा अजीब इशारा, नक्की श्रीकांत भोईर मात्र चांगले पंतांचा इशारा येतोय की हा इशारा आला स्वैरचा. अवंत धावेनं आणखीन एक वाढ झाली. गुंतालिकेमध्ये मात्र फरक पडला, धावफलक जाऊन ठेवला 3-14. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण या पूर्वार्धामध्ये पाहतोय. नाणेफेकीच्या कौलानंतर स्वीकारलं
गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला मात्र मनापासून स्वीकारताना चेंडू हवेत टाइम तर काय केलाय, दर्जेदार फटका खूप अवधीनंतर आलेला हा सर्वात मोठा फटका म्हणजेच लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार। तुझा मनाचा मान घेऊन येतान तुझे संगान उमर उरवतान देवला तुझे नावानी नावडलती धन्यवाद डीजे। तर योगेश आग्रावकर यांना गायलेलं हे गाणं सुपरहिट ठरलं। आनंद तारेकर पारगाव यांनी फोटोग्राफी केली। अशा प्रकारचे ही आपली मंडळी या संगीत क्षेत्रामध्ये उतरली आहे। धावफळकावर 10 मात्र टाकल्यात 20, बॅची कडा घेतली जाते, काहीतरी चुकलं। अशा प्रकारे आतापर्यंत सुरळीत जे चाललं होतं बोरकर संघाच्या बाजूनं आता मात्र विपरीत घडायला लागलं। अलंकार जेव्हा क्रीजवर आला तिथून मात्र काहीतरी विपरीत घडायला लागलं। एक षटकार दाखवला नंतर मात्र पॉईंटच्या मधून थडम्यांच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होत होता। झेल घेण्याच्या नादामध्ये चेंडूही सुटला, तेलही गेलं आणि तुपही गेलं आणि हाती मात्र चौकार आला। चौकार मिळाला तो सुरुंगपाडा संघाला आणि सव्वागड धावा मात्र लागल्या तब्बल 3-24। धोका निर्माण होऊ शकतोय, बघायचंय। खराब फेकी झाली दरम्यान, नक्कीच ज्या अलंकार तांड्यांना अप्रतिम फलंदाजी केली त्या फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी आली होती पण तो फेकी मात्र खराब झाली आणि खराब फेकीच्या कारणामुळं संघाला एक धाव मिळाली। सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघ मात्र जाऊन ठेपतोय तो तब्बल 25 वरती। अतिशय सुरेख खेळ आता मात्र या 6 षटकांमध्ये होतोय। एक षटकार एक नशिबाचा चौकार मिळवत सुरेख गोलंदाजी, लोअर फुलटा चेंडू फक्त दिशा दिली प्रमोद तांडेल यांनी। चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर आणि मिडॉनच्या मधून, तो म्हणजेच 1 या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या जाऊन ठेवली 26 वरती। षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे। एक दर्जेदार गोलंदाजी पाहतो, एक षटकार जरूर खालाय पण तरीही एक दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहतोय ते म्हणजे रोशन डाके यांच्या माध्यमातून। आता हा सुरेख फटका, कॅचचा प्रयास होतोय पुन्हा एकदा, प्रयास मात्र फसलाय आणि डीप एक्स्ट्रा कवची दिशेतून धावत आला क्षेत्रक्षकाने मात्र चेंडूची अडवणूक केली, झेल टिपू शकला नाही। एक धाव मात्र मिळाली अलंकार तांडेलला, अलंकार तांडेलच्या संघाला म्हणजे सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघाला। 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय, सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघ जाऊन ठेपतोय तो म्हणजेच 3-27। पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये, नक्कीच दर्जेदार कामगिरी पाहतोय गुणलेखनाची। राहुल आदरणीय निलेश पाटील साहेब कोपर यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे। आदरणीय निलेश पाटील साहेब कोपर यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे लगेचच आगमन करायचं आहे। तर नक्कीच समाधान पाटील आणि रोहित याच्या माध्यमातून, राहुल याच्या माध्यमातून मात्र चांगली कामगिरी गुणलेखनाची पाहतोय। आज गडगेसाचा विचार केला तर आज गुणलेखनामध्ये मनाली रिटर्न, चांगली कामगिरी मात्र पाहतोय आपण। ज्या वेळेला आपण गुणलेखनामध्ये पाहतो की गुणलेखनाकडून कोणत्याही प्रकारे चूक आज झाली नाही आहे, चांगली कामगिरी विशाल भोईनी सकाळी केली, एक दर्जेदार कामगिरी शैलेशने केली, अशा प्रकारची मंडळी काम करतोय। पण या सामन्याचा जर विचार केला तर ज्या रोशन डाकीनं या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे ती जबाबदारी मनापासून राजकारणामध्ये ज्याप्रमाणे ते निभावत आहेत, कारण विद्यमान सरपंच पद त्यांच्या घरात आहे, त्यामुळे ज्याप्रमाणे राजकारणामध्ये ते ज्याप्रमाणे कामगिरी बजावत आहेत त्याचपेक्षा कितीतरी चांगल्या पटीनं पुन्हा एकदा सेम टू सेम कामगिरी बजावत हा माणूस या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपला खेळ बहारदार करतोय। 2 षटकं फेकली रोशन डाकी यांनी आणि फलंदाज मात्र बाद केले 3 आणि धावा दिल्या निव्वळ 16। अतिशय दर्जेदार गोलंदाजी रोशन डाकी यांची, 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय, 3-27 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारू शकलाय तो म्हणजेच सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघ। मिळालेल्या वाईल्ड कार्ड एंट्रीचा फायदा उठवेल का सुरुंगपाडा संघ की पुन्हा एकदा आपला बहारदार खेळ करत सर्वोत्तम कामगिरी करत हा बोरकर संघ प्रभावित करेल या सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघाला। येणारे 12 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे, या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल। आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे, क्षेत्ररक्षण थोडंसं कधी कधी मध्ये ढेपाळलंय
पण तरीही चांगली कामगिरी उजवी बाजू ठरली. शतरक्षण ही या संघाची. गोलंदाजीच्या मार्कवर प्रेम डाकी, प्रेम डाकी आपल्या गोलंदाजीतून प्रेम बरसेल का की गोलंदाज फलंदाज ऑन स्ट्राईक असलेला अलंकार विभूषण घेऊन ज्याप्रमाणे अलंकारिक फलंदाजी करेल का. दर्जेदार फटका, चंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या दिशेनं, एक धाव शतरक्षक तैनात होता, धावला टप्पा उचलला, एक बाउन्स नंतर चंडूची फेकी केली आणि अशा प्रकारे निव्वल एक धाव्यानं अलंकार तांडेलनं आपला एंड बदलला. स्ट्राईकवर घेऊन मात्र आलाय आता प्रमोद तांडेल पुन्हा एकदा सज्ज. तर प्रेम डाकी गोलंदाजीच्या मार्कवर, धावपळकावर धावा मात्र लागल्या. ते 28-3 बाद 28 अशी सुरुवात करतोय तो म्हणजेच सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघ रियांश बोरकर संघाच्या विरोधात खेळताना. सुरेख चेंडू लागोपाठ टाकले जात आहेत. काऊ कॉर्नरच्या मधून शतरक्षक दोरात धावलाय, कीपरकडे कॉल होता कीपरचाही, त्यांनी सांगितलं की माझ्याकडे चेंडू फेकी कर आणि चांगली फेकी झाली. प्रमोद तांडेलची खेळी संपुष्टामध्ये आली आहे. 14 फलंदाज बाद रनआउटच्या रूपाने. धन्यवाद विजय. तर नक्कीच दोस्ती चषक, महक दोस्ती की किसी इश्क से कम नहीं, महक दोस्ती की किसी इश्क से कम नहीं, इश्क में धोखा खाओ तो जिंदगी खत्म नहीं. अगर दोस्त जिंदगी में मिले सच्चे व अच्छे तो ये जिंदगी किसी जन्नत से कम नहीं. अशा प्रकारचे दोस्तीची मिसाल पेश करणार ही दोस्ती ट्रॉफी पुन्हा एकदा आपल्या अनमोल मित्रांना एकत्र घेत सज्ज होतीये. विराज गायकवाड, ॲडव्होकेट अक्षय भोईर, सुयक कडू, रमाकांत म्हणजे रॅम भोईर, समीर भोईर, कपिल पाटील, अजय कडू, रवी मातेसारखी मंडळी एकत्र येत आपल्या हातात हात घालत या ट्रॉफीला मात्र साकारतायत. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा प्रेम डाकी, तर ऑन स्ट्राईक मात्र फलंदाज सौरभ म्हात्रे. जोरदार अपील आणि अपीलला मात्र फेटाळलं पंचांनी. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहतोय आपण, अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय प्रेम डाकी याची. ज्याप्रमाणे गोलंदाजी धार की ज्याप्रमाणे पाहिलं आपण रोशन डाकींच्या गोलंदाजीच्या पावलावर पाऊल टाकत प्रेम डाकी तेवढ्या तो दर्जेदार गोलंदाजी करतोय. शॉर्ट टप्पा सफिशियंट फसला समाधान मात्र. आणि अशा प्रकारे अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहतोय. ज्या फलंदाजीच्या क्रीज जी धावपट्टी फलंदाजीला नंदनवन समजली जाते त्या धावपट्टीवर मात्र अप्रतिम टिचून मारा केला जातोय रियांश इलेव्हन बोरखार संघाच्या माध्यमातून. सुरुंगपाडा संघ मात्र चाच पडतोय. अंतिम 2 षटक म्हणजेच 8 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे अजूनही. या 8 चेंडूंमध्ये धावा जमवणं अनिवार्य असणार आहे. चेंडू हवेत, मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, मोठा फटका लगावण्याचा मानस स्पेशल फसलं, शतरक्षक तैनात होता, कोणतीही चुकी नाही आणि 5वा फलंदाज मात्र बाद. धावपळकार 10 मात्र लागले 29. धावपळकावर धावा 29. दर्जेदार प्रेम डाके यांची गोलंदाजी. निव्वळ 2 धावा 5 चेंडूमध्ये आणि 1 मोहरा टिपलाय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघाच्या फलंदाजांना मात्र अक्षरशः जखडून ठेवलाय. ऑन स्ट्राईक फलंदाज अलंकार तांडेल दाखवून दिलाय अंतिम चेंडूवर आलाय हा षटकार. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या डोक्यावरून एक मनगटी फटका, बॉटम हँडचा पुरेपूर वापर करत बॅकफुट वर गेला, सरळ दिला फिरकावून 7 धावांसाठी.
धन्यवाद. तर नक्कीच या चेंडूवरती दिल मात्र आला होता अलंकार तांडेल तर देव फटका भिरकावून दिलाय. 85 पर्यंत जाईल का हा संघ? आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली परंतु अंतिम चेंडूवर मात्र प्रेम डाकीला षटकार पडलाय. अलंकार तांडेलनं आपले 4 हात दाखवले कारण या चेंडूवरती जर भिरकावून दिला स्क्वेअरच्या डोक्यावरून आणि अशा प्रकारे समीकरण मात्र आता जाऊन ठेवलं की 4 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक भिंग सुरुंग पाडा संघ 5-35 या धावसंख्येवरती जातोय. विशाल डाकी गोलंदाजीच्या मार्कवरील सामना सुरू करायचा आहे. उशीर करू नका. आतापर्यंत एक शांत सामना आपण पाहतोय. बरेच चेंडू निर्धाव, बरेच चेंडूवरती अगदी बरेचसे अपील होत आहेत परंतु अधूनमधून अचानक एखादा मोठा फटका येतो आणि पुन्हा एकदा वादळ सुटतं आहे मैदानावरती. या अशा वादळांची गरज आहे सिद्धिविनायक संघाला, म्हणजे सिद्धिविनायक सुरुंगपाडा संघाला. पण ते वादळ रोखण्यासाठी विशाल टाकी सज्ज होतोय बोरकार संघाकडून. गोलंदाज विशाल डाकी तर ऑन स्ट्राईक नौका फलंदाज अतिश तांडेल. अतिश तांडेल ऑन स्ट्राईक पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल. पहिला चेंडू घेऊन विशाल डाकी आणि अशा प्रकारे बॅटची कळा घेतली गेली. फलंदाज मात्र अतिश तांडेल शून्यावरती बाद. धन्यवाद. तर नक्कीच नजर के सामने अगदी डोळ्यासमोर फलंदाजाला बाद केलं गेलंय. एक दर्जेदार चेंडू होता, ओरपी दलपा चेंडू पडला होता परंतु मोठा फटका लागवणं मानस सपेचल फसला. बॅटनं घेतली कळा, सरळ विसावला यष्टीरक्षाच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे फलंदाज बाद झालाय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपली ती निव्वळ 35 वरती. 5 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. विशाल डाकी गोलंदाजीच्या मार्कवर तर ऑन स्ट्राईक मात्र नवीन फलंदाज विनोद तांडेल. विनोद तांडेल तर नॉन स्ट्राईकला मात्र की ज्यानं चांगला एक फटका लगावला आहे तो अलंकार तांडेल. अजूनही वाट पाहतो स्ट्राईकवर येण्याची. तर अशा प्रकारे फलंदाज मात्र आत्महत्या करायला लावली आहे कारण अलंकार तांडेलला स्ट्राईकवर यायचं होतं. ते येण्यासाठी मात्र विनोद तांडेलला आत्मसमर्पण करायला भाग पाडलंय आणि अशा प्रकारे फलंदाज मात्र बाद. तर जो मानस होता अलंकार तांडेलचा स्ट्राईकवर येण्याचा, मानस मात्र हिरबुसला आणि खऱ्या अर्थाने रनआउटच्या रूपानं स्वतः मात्र बाद झालाय अलंकार तांडेल. 7वा फलंदाज बाद झाला. धावफलकावर लागत आहेत. वॉटर डिलिव्हरी अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहतोय आपण. 5वं षटक हाताळलं जातंय. विशाल डाक्याच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 चेंडूवरती अगदी निर्धाव टाकत पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. पुढच्या चेंडूवर रनआउट आणि हा चेंडू निर्धाव. स्लॉग षटक गडगेसर पाहतोय आणि पहिले 3 चेंडू निर्धाव. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा हवेत गेलाय. दर्जेदार झेल टिपला जातोय. थोडासा वाईडिश क्षेत्राशी उभा होता, लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्र धावत आला आणि टिपला हा झेल. विनोद तांडेलची विकेट मात्र गमावली गेली आहे आणि या षटकामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. धन्यवाद. कोई ना कोई चाहिए म्हणजे कोणीतरी पाहिजे तुमचं जीवन सावरायला, परंतु इथे कोणीतरी पाहिजे तुमचा डाव आवरायला. डाव आवरणं गरजेचं होतं, आवरू शकला नाही आहे आणि 8 फलंदाज खऱ्या अर्थानं बाद झाले. धावपलकावर धावा मात्र लागले 35. या षटकामध्ये निव्वल आतापर्यंत 5 चेंडूमध्ये ही पहिली धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. काहीतरी चुकलं. या 2 धावा जिथे एकच धाव होऊ शकली असती
तिथे धावा मात्र आल्या दोन आणि या चेंडूवरती खूप अवधीनंतर या अंतिम षटकामध्ये धावा दोन आल्या. धावफलकावर धावा लागल्या 37. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहिली विशाल डाके यांची. हा अंतिम चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे तो फलंदाज करण. अंतिम चेंडू या पूर्वार्धामधील फुलटॉस चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयास होता. काय घडतंय काय बिघडतंय, डायरेक्ट हिट, नववा फलंदाज बाद आणि अंतिम चेंडूवर मात्र धाव येऊ शकली नाहीये. आणि पूर्वार्धामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर स्वीकारलेला गोलंदाजी हा निर्णय रोशन डाकी याने मनापासून स्वीकारलं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्यांनी पायंडा घालून दिला की कशा प्रकारची गोलंदाजी केली गेली पाहिजे. दोन षटक फेकले रोशन डाकी यांनी, 16 धावा दिल्या, 3 मोहरे टिपले. नंतर मात्र अतिशय दर्जेदार गोलंदाजी प्रेम डाकी यांची, 8 धावा 1 मोहरा. आणि या षटकामध्ये विशाल डाकी याने निव्वल 2 धावा देत पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देण्याची चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकाचा पहिल्या पूर्वार्धाचा हा वाजवी खेळ संपतोय. धावफलकावर धावा लागल्या 37. येणारे 30 चेंडू आणि निव्वल 38 धावांची गरज असताना हा बोरकार संघ कसा खेळ करेल किंवा हा सुरुंगपाडा संघ या धाव वाचवण्यामध्ये यशस्वी ठरेल का, याचं धावतं वर्णन रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अतिशय दर्जेदार असा एक आदर्श माणूस आमच्या सर्वांचे लाडके महागुरु म्हणजेच MD गडगे सरांकडे बोलतोय. हॅलो, इथे आपण वाजे क्रिकेट संघाच्या संघनायकाचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी असेल समाधान वासकर यांचा कुंडेवालचा संघ असणार आहे. तर लगेचच नाणेफेक करून घ्यायची आहे. हॅलो, थँक्स दिनेश पाटील सर. तो दोस्तो चलते इस बिल्कुल मैदान के ऊपर एक बड़ा मुकाबला फर्स्ट राउंड का ये दोनों टीमों के बीच में जो मैच खेला जा रहा है. पहले लगातार दो मैच इस जानवी स्पोर्ट कुंडेवाल क्रिकेट टीम ने जीत हासिल की है. सुपर 8 में क्वालिफाई हो चुके हैं. बिल्कुल आज एक ही टीम जाएगी सुपर 3 में जाने वाली है. सुपर 6 में एक टीम बिल्कुल क्वालिफाई हो चुके है, एक टीम आज सुपर 3 में क्वालिफाई होगी. जल्दबाजी करें तो चलते इस मैदान के ऊपर सुरुंगपाड़ा विपक्ष बोरखर क्रिकेट टीम के बीच में जो मैच खेला जा रहा है. बोरखर 11 बोरखर क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था. निश्चित रूप से सुरुंगपाड़ा 11 क्रिकेट टीम को सुरुंगपाड़ा क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने 5 ओवर में 37 यानी कि 37 रन ठोककर 38 रनों का जो लक्ष्य खड़ा किया प्रति ओवर 7.6 यानी कि 60 की अवसर से और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए मैदान में दो आरंभिक बल्लेबाज दाखिल होते हुए. इधे अपन वाजे सार्थक 11 मंगलमूर्ति वाजे विपक्ष सुवास स्पोर्ट कुंडेवाल या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक येथे केली जाणार आहे. अतिशय ताकदवर लढत आपल्याला बघायला मिळेल. तो आरंभिक बल्लेबाज हम देख रहे जो लक्ष्य खड़ा किया है 37 रन ठोकर 38 रनों का लक्ष्य बोरखर 11 क्रिकेट टीम के सामने. सुरंगपाड़ा 11 क्रिकेट टीम ने जो खड़ा किया और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए मैदान के अंदर हम दो आरंभिक बल्लेबाज देख रहे हैं. स्ट्राइकर बल्लेबाज सोमनाथ ठाकुर और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज तेजेश डाकी. रोशन से डाकी साहब तुमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करूं. अतिशय फार मोठं योगदान आहे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचा फार मोठं योगदान.
धोनी क्रिकेट संघाला निसर्गताई सौभाग्यवती निसर्गताई डाकी जे विद्यमान सरपंच आहेत बोरकर ग्राम पंचायतीच्या त्यांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. तो दोस्तों निश्चित रूप से सोमनाथ ठाकुर और तेजेश डाकी आरंभिक बल्लेबाज के रूप में और सुरंगपाड़ा 11 क्रिकेट टीम के आरंभिक गेंदबाज हम देख रहे सचिन तांडे. ये क्रिकेट की भगवान दोस्तों सचिन जब नाम आता है तो क्रिकेट के भगवान को कौन भूलेगा कि क्रिकेट सचिन तेंदुलकर क्रिकेट दुनिया से दूर आगे देखने न मिलेगा क्रिकेट दुनिया को सचिन तेंदुलकर जैसा कोहिनूर. पहले ओवर सर्कल के दायरे के अंदर मैक्सिमम टू फील्डर्स आउट ऑफ द सर्कल गेम ऑन गणपति बाप्पा मोरिया. ये देखिए ग्लांस करने की कोशिश लेकिन बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन कोई रन लेने का मौका नहीं. जोरदार अपील हुई थी लेकिन अंपायर के ऊपर इसका कोई असर नहीं और नतीजा एक सफल गेंद की समाप्ति. बिल्कुल यहां पर बल्लेबाज को निशाना साधने की कोशिश कर रही थी मिडल स्टंप के नजदीक पैरों के ऊपर निशाना साधने की कोशिश सचिन तांडेल द्वारा लेकिन डॉट गेंद की समाप्ति. सचिन एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार. सामना करेंगे आक्रामक बल्लेबाज सोमनाथ ठाकुर नष्ट कर बल्लेबाज तेजेश डाकी. बड़ा नाम है टेनिस क्रिकेट की यदि बात करें उरन एरिया की ताकत टीम मानी जाती है. राइट आर्म ओवर द विकेट गेंद हवा में डाउन द फील्डर लेकिन गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर घी गिरा तो भी खिचड़ी में 6 रनों के लिए. बिल्कुल हमारे आयोजन कमेटी मेंबर से कपिल पाटिल हमें इशारा करते हुए कि फील्डर ने गलती की आगे निकालना चाहते थे एफर्ट दिखाना जरूरी था एक कैच उन्होंने लपक लिया था लेकिन सीमा रेखा के बाहर और 6 रन के मदद से सोमनाथ ठाकुर अपना इरादा स्पष्ट करते हुए 6 रन के मदद से अपना खाता खोला टीम का स्कोर पहुंचा दिया है. यहां पर 6 पर टीम का भी खाता खोला. बढ़िया शुरुआत करते हुए दमदार स्वागत किया भव्य स्वागत किया गेंद को उछाल दिया जैसे गेंद तेज आई तेज गई उसके ऊपर मोहर लगाई 6 रनों की. ये उछाल कर मारना चाहते थे गेंद लेस्ट टाइम के काफी बाहर. अंपायर हमारे कमेटी मेंबर अंपायर श्रीकांत भोईर हमें इशारा करते हुए वाइड गेंद करार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी अतिरिक्त रन के मदद से यहां पर बोरकर 11 क्रिकेट टीम की रन संख्या बगैर कोई फिक्र कोई साथ. श्रीकांत भोईर बिल्कुल पहले मैच में दमदार बल्लेबाजी की थी श्रीकांत गेंदबाजी की थी श्रीकांत ने ये उड़ाया ये देखिए जाजीपुर नजर दर्शकों को सलामी देता हुआ गेंद फाइनल सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. थैंक्स डीजे मास्टर सूरज क्या बात है बहुत बढ़िया धुन. लेकिन ये बल्लेबाज ने कारनामा दिखाना शुरू किया जिस तरीके बल्लेबाज हो रहे लगातार दो गेंदों के ऊपर दो छक्के दागे और अपना इरादा पूरी तरह से स्पष्ट किया है कि ये बल्लेबाज कितने ताकतवर बल्लेबाज. उन्होंने साबित करके दिखाया कि उनकी सोच उनके इरादे उनकी मानसिकता बिल्कुल उनके नाम की तरह बल्लेबाजी के रूप में सही तकनीक बढ़िया फुटवर्क और टेम्परामेंट की बात करें तो काफी काबिल तारीफ. अंपायर बिल्कुल अंपायर का डिसीजन होगा. अंपायर डिसीजन इज फाइनल ड्यूरिंग द प्रोग्रेस ऑफ द टूर्नामेंट. इफ एनी टीम ट्राइज टू प्रेस एज अंपायर द टीम विल बी डिस्क्वालिफाइड ऑफ द टूर्नामेंट. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. ये गेंद बिल्कुल ग्लांस किया वन बाउंस गेंद जा रही है बिल्कुल दन 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 करते गेंद डीप गली सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. डीजे मास्टर 6 रन के मदद से टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ बोरकर 11 क्रिकेट टीम का 17 और बल्लेबाज सोमनाथ ठाकुर खेल रहे हैं यानी कि 16 पर दो छक्के और एक चौके की मदद से 4 गेंदों का सामना किया है. हमारे साथी टॉस के लिए बिल्कुल सुयोग स्पोर्ट्स कुंडेवाल के कप्तान और
बिल्कुल सार्थक मंगलमूर्ति वाजे क्रिकेट टीम के कप्तान, शीघ्र टॉस के लिए संपर्क करें। हमारे बिल्कुल एक बढ़िया स्कोरिंग के लिए जाने जाते हैं सोमनाथ पाटिल वाजे। क्रिकेट खेल में काफी अच्छी अंपायरिंग की भूमिका भी निभाते, एक अच्छे स्कोरर है। ये गेंद इस बार गेंद को खेला सिलिम डाउन के रीजन में, गेंद जाती हुई एक रन आसानी के साथ दूसरे की मांग और तेजी के साथ दूसरा रन जो कि बड़ा हो सकता है, लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट, दूसरा रन पूरा किया, कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। दो रन के मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ यहां पर निश्चित रूप से भोरकर 11 क्रिकेट टीम का 19। ईश्वर की अंतिम आखिरी गेंद बची है जो मैन अंपायर हमारे निश्चित रूप से श्रीकांत भोईर नामचीन खिलाड़ी जाने माने जाते हैं, यानी कि बेहतर ऑलराउंडर है जानवीपुर कुंडेवाल क्रिकेट टीम के, और स्पेयर लेग अंपायर निखिल जीतेगर, निश्चल जीतेगर जो स्वेले गंपर की भूमिका निभाते हुए ईश्वर की आखिरी गेंद फेंकने के लिए गेंदबाज तैयार। ये उड़ाने की जरूर कोशिश की थी, जोरदार अपील हुई थी, लेकिन अपीलों में उत्साह ज्यादा, विश्वास कम, अंपायर श्रीकांत भुईर का इशारा आता हुआ ओवर की समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद भोरखर 11 क्रिकेट टीम के रन संख्या बगैर कोई विकेट को ये 19। हाँ, एक बल्ले, एक विकेट खोने के बाद यहां पर 19 बल्लेबाज के पारी का अंत। इथे नाणेफेकीसाठी सार्थक 11 वाजे विपक्ष, सार्थक 11 सार्थक मंगलमूर्ती वाजे विपक्ष, सुहास फोर्ट कुंडेवाल धोनी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी या स्टेजवर नाणेफेकीसाठी रमाकांत भुईर आमचे सहकारी आहेत, त्यांच्या संघाने लागोपाठ दोन सामने जिंकले, त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली। भले आज आमच्या समवेत दिनेश पाटील सर बेलवली, मी महादेव गर्ग चिंद्राण, सागर मंडवकर यांचं आम्ही मनपूर्वक कौतुक करू। हां, नाणेफेक करण्यासाठी केतन पाटील बंगारपाडा ये सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स आपण नाणेफेक करायचे आहे। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर, बिल्कुल सचिन तांडेल काफी महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं। सचिन तांडेल का गेंदबाजी का विश्लेषण, एक ओवर 19 रन और एकमात्र सफलता, नहीं बल्लेबाज हम देख रहे रोशन डाकी, यहाँ पर नॉन स्ट्राइकर सिरेन पर खड़े नए बल्लेबाज रोशन डाकी, बल्लेबाज खेलने के लिए तैयार तेजेश डाकी, रोशन डाकी एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। नए गेंदबाज लेफ्ट हैम और दी विकेट मारा करते हुए गेंद जा रही है डीप, वाइड इज फाइन लेग, सीमा रेखा के बाहर गेंद जाती हुई चार रनों के लिए। थैंक्स, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ भोरखर 11 क्रिकेट टीम का, यानी कि 24-23 सुहासपुर कुंडेवाल क्रिकेट टीम ने टॉस जीता है, अपना निर्णय अमल करना है। सुहास 11 कुंडेवाल इस बार गेंद को खेला, ऑन ड्राइव गेंद जा रही है, मिड ऑन के रीजन में एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है, और इसी एक रन के मदद से तेजेश डाकी पहुंच रहे 5/1 चौके की मदद से, दो गेंदों का सामना किया है, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ भोरखर 11 क्रिकेट टीम का एक विकेट खोने के बाद 24। रियाज 11 भोरखर 11 क्रिकेट टीम, ये देखिए हल्के हाथों से गेंद को पुश किया, गेंद को सिर्फ सम्मान दिया है फॉलो थ्रू रीजन में, और खराब फील्डिंग का प्रदर्शन, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए। और इसी चार रन के मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, यानी कि 28 बल्लेबाज ने भी, ये बल्लेबाज है जिसने अपने बिल्कुल रोशन डाकी ने भी अपने चौके के साथ अपने पारी की शुरुआत की, अभी भी रुका हुआ स्कोर 28, यानी जीत के लिए 38 रनों का लक्ष्य है। अंतरराष्ट्रीय मैच में दोस्तों सबसे ज्यादा, यदि अंतरराष्ट्रीय मैच की बात करें, वीरेंद्र सहवाग ऐसे बल्लेबाज है कि जिस बल्लेबाज ने चौके के साथ सबसे ज्यादा शुरुआत करने वाले बल्लेबाज, गेंद जा रहे 1/52 फाइनल लेग सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए।
थैंक्स डीजे मास्टर। 4 रन के मदद से टीम के रन संख्या आगे बढ़ती हुई 32 और जीत के लिए 6 रन चाहिए जीत के लिए। और इसी के साथ अंपायर जीतेकर का इशारा आता हुआ ओवर की समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति, दो ओवर की समाप्ति के बाद बोरकर 11 क्रिकेट टीम की रन संख्या 2 विकेट का एक विकेट खोने के बाद यानी कि 32। थैंक्स डीजे मास्टर और सूरज। इसी के साथ ओवर की समाप्ति, दो ओवर की समाप्ति के बाद बोरकर 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है एक विकेट खोने के बाद 32। इस ओवर की बात करें तो अलंकार भी काफी महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं, यानी कि सुरंगपाड़ा 11 क्रिकेट टीम की ओर से अलंकार का गेंदबाजी का विश्लेषण, एक ओवर 13 रन और कोई सफलता नहीं है। अभी रन और गेंदों के बीच में जो समीकरण है 18 गेंदें बची है और बोरकर 11 क्रिकेट टीम को जीत के लिए महज 6 रन चाहिए। दुर्बल छोर से गेंदबाजी में तब्दीली, कुंडेबाल पैवलिन एंड से मारा करने के लिए नए गेंदबाज तैयार और सामना करेंगे बल्लेबाज तेजस ठाकुर या तेजस डाकी खेल रहे हैं। अभिजीत 5 पर, नए गेंदबाज सचिन तांडेल और दिविकेट। इस बार गेंद को खेला मिडन के रीजन में, गेंद जाती हुई मिडन और मिडन के बीच में यहां पर फील्डिंग की गई, वहां पर जब तक गेंद उठाए फील करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास एक रन लेने का समय और इसी एक रन के मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ यानी कि बोरकर 11 क्रिकेट टीम का एक विकेट खोने के बाद 33। जीत के लिए 5 रन चाहिए। रोशन डाकी खेल रही, अभिजीत 8 पर, 4 गेंदों का सामना किया है, 2 चौके दाग चुके हैं। ये देखिए डॉट गेंद की समाप्ति, लेकिन सुरंगपाड़ा 11 क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने काफी खराब बल्लेबाजी की, यानी कि बोरकर 11 क्रिकेट टीम उरन एरिया की, ग्रामीण एरिया की बात करें, कंट्री आउटसाइड एरिया की बात करें तो एक ताकतवर टीम मानी जाती है और ये टीम के सामने कम से कम 50 या 49 रनों का लक्ष्य जरूर खड़ा करना चाहता तो मैच बिल्कुल बन सकता था, लेकिन मुकाबला धीरे धीरे। ये देखिए इस बार कारपेट के सारे गेंद को मोड़ दिया, गेंद जा रही मिड ऑफ के रीजन में, फील्डर वहां पर तैनात है, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। इसी एक रन के मदद से यहां पर रोशन डाकी पहुंच रहे 9 पर, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ बोरकर 11 क्रिकेट टीम का एक विकेट खोने के बाद 34। जीत के लिए 4 रन चाहिए। तेजेश आगे निकलने की कोशिश कर रहे थे, गेंद को आगे डिसाइड किया था, आगे निकलकर खेलना चाहते थे बल्लेबाज, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। सचिन का जिक्र करना होगा, बढ़िया गेंदबाजी करे सुरंगपाड़ा 11 क्रिकेट टीम की ओर से, पहले गेंद के ऊपर एक रन, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद एक, चौथी गेंद डॉट फेंकी, इसका मतलब गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी कर रहे लेकिन बल्लेबाजों ने काफी अच्छा योगदान नहीं दिया था। बढ़िया बल्लेबाजी, इस बार गेंद को खेला शॉर्ट पॉइंट के क्षेत्र में, गेंद जाती हुई एक ही रन मिलेगा, जब तक गेंद उठाए फील करे तब तक आगे बढ़ता हुआ स्कोर है यानी कि बोरकर 11 क्रिकेट टीम का एक विकेट खोने के बाद 35। जीत के लिए अभी 13 गेंदें बची है और महज 3 रन चाहिए। रोशन डाकी खेलने के लिए तैयार, टीम के सबसे अनुभवी खिलाड़ी है, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु माना जाता है और गांव के सरपंच भी है। रोशन शर्ट डाकी खेलने के लिए तैयार, ये देखे ग्लांस करने की, छेड़छाड़ करने की कोशिश की थी, एक बढ़िया ओवर की समाप्ति, अंपायर श्रीकांत भोईर इशारा करते हुए ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद बोरकर 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है एक विकेट खोने के बाद 35। अभी जीत के लिए 12 गेंदें बची है और महज 3 रन चाहिए। थैंक्स डीजे मास्टर। इस ओवर में बिल्कुल सचिन ने काफी बढ़िया गेंदबाजी की, 3 रन खर्च किए, कोई मिलकर सचिन का गेंदबाजी का विश्लेषण है, 2 ओवर 22 रन और एकमात्र सफलता 12 गेंदे 3 रन। सूरज क्या वो बहुत बढ़िया धुन अपने बजाई, आई गाउदे भी माता,
संदीप पाटील असतील खऱ्या अर्थाने संदीप पाटील बलबली त्याच्यानंतर रोशन कडू चिंद्रान सूरज तुमचं अभिनंदन करू की असं म्हणावं लागेल की माझी या गीतात दुःख संतांचे बिनावे वाललिया वेलीस फुल अमृताची यावे अशी याच अंबराणी त्यांचा माझा शब्द होवा. इस सर के अगली गेंद फेंकने के लिए तैयार. गेंद को दिशा दी. पॉइंट क्षेत्र में गेंद जा रही है. वन बाउंस टू बाउंस थ्री बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए. और इसी के साथ बोरकर इलेवन क्रिकेट टीम ने जीत हासिल की है. बोरकर इलेवन क्रिकेट टीम के मनपूर्वक अभिनंदन. आता जय प्रेक्षणीय सामने मध्य बोरकर क्रिकेट संघाने विजय संपादन केलेला आहे. त्यांचा आम्ही आर आर वास्कर सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ कुंडवाल दोस्तीसपूर कुंडवाल यांच्या वतीने आणि क्रिकेट स्पर्धेची आमची आन बाण आणि शान ॲडव्होकेट अक्षय भोईर सुयोग कडू रमाकांत भोईर समीर भोईर रवी म्हात्रे विराज गायकवाड कपिल पाटील अजय कडू आयोजन कमिटीच्या वतीने विजेता क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन. सुरुंगपाडा क्रिकेट संघाने क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. ओ टू डीजे मास्टर.